कोपरगाव शहरात ब्लॅक बेल्ट प्रदान समारंभ संपन्न। कोपरगाव शहरात ट्रॅडिशनल शतकोन कराटे संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 5 ते 7 नोव्हेंबर 2022 या कालावधीत सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल येथे शतकोन कराटे प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांची ब्लॅक बेल्ट परीक्षा घेण्यात आली होती। या परीक्षेमध्ये जवळपास 48 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला। परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून यामध्ये प्रथम क्रमांक रुजुला आतिश काळे, द्वितीय क्रमांक प्रणिती शिरोडे, सप्तमी डहारे तर तृतीय क्रमांक दुर्वा पटेल यांनी मिळविला। या सर्व यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल येथे सोमवार दिनांक 7 नोव्हेंबर 2022 रोजी ब्लॅक बेल्ट प्रदान समारंभाचे डॉ वैशाली कृष्णा फुलसुंदर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी सौ प्रतिभा प्रताप गोसावी, सुधीर परब सर, मुंबई प्रतिनिधी, इंडिया जपान शतकोन कराटे संघटना, रमेश येवले सर ज्येष्ठ क्रीडा शिक्षक सेवानिकेतन स्कूल, मेरी करवालो मॅनेजर सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती। यावेळी या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला। सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राध्यापक सुदर्शन पांढरे सर, ॲडव्होकेट स्नेहल पांढरे यांचे मार्गदर्शन लाभले। या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। याविषयी अधिक माहिती सुदर्शन पांढरे सर यांनी दिली। आज आमच्या ट्रॅडिशनल शतकोन कराटे संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 5, 6 आणि 7 नोव्हेंबर या 3 दिवसांमध्ये या सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ब्लॅक बेल्टची परीक्षा आम्ही आयोजित केली होती। सदर परीक्षेमध्ये 48 विद्यार्थी हे कॅम्पसाठी होते, तर ब्लॅक बेल्टच्या परीक्षेसाठी 20 मुलं मुली, सेकंड डॅन परीक्षेसाठी 3 मुली आणि थर्ड डॅन परीक्षेसाठी 1 मुलगी होती। सर्व मुलांनी दररोज सकाळी 5:30 ते 5:30 12 तास प्रॅक्टिस करून खूप चांगल्या प्रकारे या परीक्षा फेस केल्या आणि सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले। या परीक्षेत कोपरगाव तालुक्याचे प्रसिद्ध डॉक्टर आतिश काळे यांची मुलगी रुजुला आतिश काळे ही प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली। त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाने प्रणिती शिरोडे आणि सप्तमी डहारे या 2 मुली उत्तीर्ण झाल्या, तर तृतीय क्रमांकाने दुर्वा पटेल ही विद्यार्थिनी उत्तीर्ण झाली। या यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना मी प्राध्यापक सुदर्शन पांढरे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ट्रॅडिशनल शतकोन कराटे संघटना, त्याचप्रमाणे या संस्थेचा थर्ड डॅन ब्लॅक बेल्ट वर्षा देठे मॅडम, त्यानंतर धनुजा शिलेदार मॅडम, आदिती कासवेळ मॅडम या आणि इतर सर्व शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं। 3 दिवस चाललेल्या या स्पर्धेला सर्व पालकांनी या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी 150 ते 200 पालक उपस्थित होते। त्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान कोपरगाव तालुक्यातील प्रसिद्ध डॉक्टर वैशाली कृष्णा फुलसुंदर यांनी भूषवलं। तर या कार्यक्रमासाठी मुंबईवरून आमचे जे मित्र आहेत, जे जपान आणि भारतीय कराटे संघटनेचे समन्वयक म्हणून काम पाहतात, सुजित परब सर हे स्वतः जातीने उपस्थित होते व त्यांच्याच हस्ते विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट, बेल्ट आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आलं। या यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या कोपरगाव तालुक्याच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि त्याचप्रमाणे या सर्वांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। यश 24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव।